Dear student, in the last lecture, we have seen structure of cell, that is plant cell and animal cell. We have seen components of animal cell, plant cell. मागच्या तासाला आपण पेशी जे आहे तर त्या पेशीची रचना, त्याचबरोबर असणाऱ्या ज्या काही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ ए सेल, इन इट वी हॅव सीन सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर इट इज कॉल्ड ॲज द सेल मेम्ब्रेन. देन वी हॅव सीन एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, डिफ्युजन, ऑस्मोसिस. इन ऑस्मोसिस वी हॅव सीन आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पेशी ज्या आहेत तर त्या पेशीचे घटक पाहिले. त्याच्यापैकी सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका ज्या आहेत तर ती पेशी भित्तिका पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्यालाच त्या ठिकाणी कोणी सेल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे, प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल. त्याच्यानंतर एंडोसायटोसिस म्हणजे पेशी भक्षण, एक्झोसायटोसिस पेशी उत्सर्जन. त्याच्यानंतर आपण डिफ्युजन विसरण, ऑस्मॉसिस प्रसारण. त्याच्यानंतर आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे सम पारासरी द्रावण. त्याच्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन अवपारासरी द्रावण, हायपरटोनिक सोल्युशन अतिपारासरी द्रावण. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहिला. नेक्स्ट सायटोप्लाझम, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशीद्रव्य जे आहे तर ते पेशीद्रव्य त्या ठिकाणी म्हणतो. कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, हॅव यू सीन द फुल्ली टर्जिड रेक्टँग्युलर सेल ऑफ ओनियन पिले, जे कांद्याच्या पापुद्र्यात भरपूर द्रव्याने भरलेल्या ज्या काही रेक्टँग्युलर आयताकृती असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्यात का? आत्ता सातवीला त्या ठिकाणी त्या पाहिलेल्या आहेत. येस, अंडर द मायक्रोस्कोप रेक्टँग्युलर सेल ऑफ ओनियन पील्स वेअर सेल्स, या ठिकाणी असणारा जो काही सूक्ष्मदर्शक जो आहे तर त्या सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपल्याला आयताकृती अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कांद्याच्या असणाऱ्या ज्या काही पापुद्र्यामधल्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पण या ठिकाणी आकृतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याचा पापुद्रा जो आहे तर त्याची असणारे जे काही स्लाईड जे आहे तर ती स्लाईड त्या ठिकाणी दाखवलेली. आता काय काय दिलेले की सायटोप्लाझम इज द फ्लुईड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस, म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही सायटोप्लाझम ज्याला आपण त्या ठिकाणी प्रद्रव्य पटल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, हे असणारे जे काही प्रद्रव्य असणारे जे काही पटल जे आहे तर ते प्रद्रव्य पटल आणि असणारे जे काही न्यूक्लियस केंद्रक याच्यामध्ये असणारा जो काही तरल अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो तर सायटोप्लाझम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इट इज मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. पण काय सांगितलेलं आहे की हा जो काही सायटोप्लाझम जो आहे पेशीद्रव्य जो आहे तर तो पेशीद्रव्य स्टिकी, स्टिकी म्हणजे चिकट अशा प्रकारचा पदार्थ असून तो काय सांगितलं आपल्याला मूव्हिंग सतत हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतो. मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम, आणि हे असणारे जे काही सायटोप्लाझम पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्यामध्ये अनेक अशा प्रकारचे सेल ऑर्गेनेल्स पेशी अंगक जे आहे तर ते पेशी अंगक त्या ठिकाणी विखुरलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. सायटोप्लाझम इज द मेडियम फॉर द सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स, या ठिकाणी पेशीमध्ये असणाऱ्या जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी हे जे काही सायटोप्लाझम जे आहेत पेशीद्रव्य जे आहे तर ते पेशीद्रव्य त्या ठिकाणी माध्यम जे आहे तर ते माध्यम त्या ठिकाणी असणार आहे. द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम आदर दॅन द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम आदर दॅन ऑर्गेनेल्स इज द सायटोसोल, म्हणजे पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीमधला जो काही भाग जो आहे तर त्या भागालाच आपण त्या ठिकाणी सायटोसोल
ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये पेशीद्रव्य जे आहे तर ते पेशीद्रव्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टन्स लाईक ॲम्युनो ॲसिड्स ग्लुकोज व्हिटॅमिन्स एक्सेट्रा. आणि जे असणारे जे काही सायटोसोल पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल ग्लुकोज जीवनसत्व त्या ठिकाणी साठवली जातात. इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स व्हाईल इन प्लांट सेल इट इज थीन अँड मोस्टली पुश टू द पेरिफेरी ड्यू टू ए लार्ज सेंट्रल व्हॅक्युल्स. आता काय साहेब की असणारे जे काही प्राणी पेशी जे आहेत तर त्या प्राणी पेशीमध्ये असणारे जे काही आपल्याला सांगितलेले की सायटोप्लाझम पेशी द्रव्य जे आहे तर ते पेशी द्रव्य सर्वसाधारणपणे पहा काय काय सांगितलेले की मोठ्या अशा प्रकारचे असणारे जे काही केंद्रिकी अशा प्रकारचे जे काही रिक्तिका जे आहेत तर त्या रिक्तिकेमुळं प्लॅन्ट सेल असेल वनस्पती पेशी जे आहे तर त्या वनस्पती पेशीमध्ये पेशी द्रव्य जे आहे तर ते पेशी द्रव्य एका बाजूला किंवा कडेला त्या ठिकाणी सारलेलं असतं. याच्या उलट असणारे जे काही वनस्पती पेशी जे आहेत ॲनिमल सेल जे आहेत तर त्या ॲनिमल सेलमध्ये पेशी द्रव्यापेक्षा पाणी प्राणी पेशीतील पेशी द्रव्य जे आहे तर ते अधिक कणयुक्त त्या ठिकाणी असतं आणि डेन्स म्हटलेले म्हणजे दाट त्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी ओनियन पील जे आहेत म्हणजे ओनियन पिली याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये कांद्याचा पापुद्राची असणारे जे काही स्लाईड जे आहेत तर ती स्लाईड त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवली. आणि याच्यामध्ये आपल्याला सेल ऑफ द ओनियन पिलिंग दाखवलं म्हणजे कांद्याच्या पापुद्रातील ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर त्याची असणारे जे काही सेल वॉल पेशी भित्तिका त्याच्यामध्ये दाखवलेली. त्याच्यानंतर केंद्रक जे आहेत तर ते केंद्रक आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य जे आहे तर ते पेशीद्रव्य त्या ठिकाणी दाखवलेले. आणि मोठ्या अशा प्रकारच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही रिक्तिका ज्या आहेत तर त्या रिक्तिका आपल्याला त्या ठिकाणी त्याला कोणी व्हॅक्युल जे आहेत तर ते व्हॅक्युल्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही कॉम्पोनंट जे आहेत तर ते कॉम्पोनंट्स आपल्याला त्या ठिकाणी ओनियन पिलिंग कांद्याचा असणारा जो काही पापुद्रा जो आहे तर त्या कांद्याच्या पापुद्र्यामध्ये त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा असताना जो काही कॉम्पोनंट्स ऑफ द सेल जो आहे तर तो कॉम्पोनंट्स ऑफ द सेल आपल्याला पाहायचा आहे. सेल ऑर्गेनेल्स पेशी अंगक जे आहे तर ते पेशी अंगक कोणकोणती पहा काय दिलेली. कॅन ऑर्गेनेल इज ए स्पेशलाइज्ड सब युनिट हॅविंग ए स्पेसिफिक फंक्शन विद इन द सेल. म्हणजे विशेष पहा की सेल ऑर्गेनेल किंवा पेशी अंगक कशाला म्हणतो तर विशिष्ट कार्य करणारं पेशीमधील सब युनिट उपघटक म्हणजे पेशी अंगक जे आहेत तर ते पेशी अंगक त्या म्हटलेले. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल आणि ही जी काही अंगक जे आहेत तर त्या अंगकांनाच आपण त्या ठिकाणी पेशीचे अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ऑर्गन्स म्हणजे त्या ठिकाणी अवयव. इच ऑर्गेनेल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेमरी. प्रत्येक असणारे जे काही अंगक जे आहेत ऑर्गन्स जे आहेत तर त्या ऑर्गनच्या भोवती अंगकाच्या भोवती मेद प्रथिनयुक्त अशा प्रकारचं पटल ज्याला आपण त्या ठिकाणी आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी असतं. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल अदर ऑर्गेनेल्स कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता काय सांगितलं की केंद्रक आणि हरितलवक ज्याला आपण न्यूक्लियस म्हणजे केंद्रक क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवक आणि म्हणून केंद्रक आणि हरितलवक याच्या व्यतिरिक्त पेशीच्या आतमध्ये असणारे जे काही सर्व अंगक जे आहेत तर ती सर्व अंगक आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जो आहे तर त्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्या ठिकाणी पाहू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तर तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये अशा पद्धतीचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याला त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जो आहे तर तो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे केंद्रक आणि हरितलवक जर सोडलं तर बाकीचे असणारे जे काही सेल ऑर्गेनाइज जे आहेत तर ते सेल ऑर्गेनाइल पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तर त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली त्या ठिकाणी पाहावी लागते. कंपाऊंड मायक्रोस्कोपखाली या ठिकाणी बाकीचे असणारे जे काही अंगक जे आहेत तर ते अंगक आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आता पहिलं सेल ऑर्गेनेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले न्यूक्लियस ज्याला मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी केंद्रक जे आहे तर ते केंद्रक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली पहा. टेक ए ड्रॉप ऑफ
वॉटर वन ए क्लीन ग्लास लाइट, म्हणजे एक स्वच्छ अशा प्रकारचे असणारे जे काही ग्लास लाईट, ज्याला त्या ठिकाणी पण काचपट्टी म्हणताना दिसतं, तर या काचपट्टीवर, स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा एक थेंब त्या ठिकाणी घ्यायचा आहे. युजिंग यान आईस्क्रीम स्पून जेंटली स्क्रॅप द इनर सरफेस ऑफ युअर चीक. आईस्क्रीम खाण्यासाठी वापरण्यात येणार तर काही काडीचा असणारा जो काही चमचा जो आहे, तर त्या चमच्याच्या साह्यानं गाल जो आहे, तर त्या गालाची असणारी जी काही आतील बाजू जी आहे, तर ती आतील बाजू काय करायची, त्या आईस्क्रीमच्या चमच्याने त्या ठिकाणी खरवडायची. त्याच्यानंतर पुढे विथ ए निडल ट्रान्सफर ए लिटल मटेरियल फ्रॉम स्पून टू द वॉटर ड्रॉप ऑन द स्लाइड अँड स्पेअर इट इव्हनली. अशा चमच्यावरील थोडासा असणारा तो काही पदार्थ जो आहे, तर तो पदार्थ काय करायचा, सुईच्या टोकावर घ्यायचा आहे आणि काचपट्टीवर मगाशी घेतलेलं जे काही पाणी जे आहे, तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पसरवायचं. पुट ए ड्रॉप ऑफ मिथिलिन ब्ल्यू स्टेन ऑन द स्मेअर. आणि त्याच्यावर काय करायचं, मिथिलिन ब्ल्यू या ठिकाणी असणारे जे काही रंजक जे आहे, ज्याला स्टेन त्या ठिकाणी म्हटलेले, तर त्या स्टेनचा रंजकाचा एक थेंब त्याच्यामध्ये टाकायचे. पुट ए कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. आणि त्याच्यावर काय करायची, एक आयताकृती किंवा चौकोनी अशा प्रकारची असणारे जे काही कव्हर स्लिप अशा पद्धतीची असते, एकतर त्या ठिकाणी ती स्क्वेअर रूपामध्ये असते म्हणजे चौकटी असते, किंवा अशी सर्क्युलर म्हणजे वर्तुळकार त्या ठिकाणी असणारे जे काही कव्हर स्लिप जे आहे, तर ती कव्हर स्लिप त्याच्यावर काय करायची, टाकायची. पुढे डू यू ऑब्झर्व द सेल विथ ब्ल्यू न्यूक्लियस. आणि तुम्हाला त्या ठिकाणी असणारे जे काही काचपट्टी जी आहे, तर त्या ठिकाणी त्या मायक्रोस्कोपखाली ठेवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निळ्या रंगाचं असणारे जे काही केंद्रक जे आहे, तर ते केंद्रक त्या ठिकाणी दिसतं का. आता पुढे द डार्क राऊंड स्पॉट सीन अंडर द मायक्रोस्कोप व्हाईल ऑब्झर्विंग द ओनियन पील स्टेन्ड विथ आयोडीन इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. कांद्याची असणारा तो काही पापुद्रा जो आहे, तर त्या कांद्याच्या पापुद्र्यामध्ये आपल्याला आयोडीनयुक्त अशा प्रकारची जी काही काचपट्टी जी आहे, तर त्या काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना प्रत्येक पेशीमध्ये दिसलेला आपल्याला त्या ठिकाणी राऊंड शेप्ड गोलाकार गडद ठिपका, म्हणजेच त्या ठिकाणी ते असणारं जे काही पेशीचं असणारं जे काही केंद्रक जे आहे, तर ते केंद्रक त्या ठिकाणी असतं. उदाहरणार्थ या ठिकाणी ही असणारी जी काही आकृती जी आहे, तर ती आकृती मी त्या ठिकाणी काय करतो आहे, थोडीशी मोठी त्या ठिकाणी करतो आहे. आणि मोठी केल्यानंतर तुम्हाला बघा, या ठिकाणी गडद अशा प्रकारचा गोलाकार अशा प्रकारचे असणारे जे काही ठिपके जे आहे, तर ते ठिपके तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. आणि हे असणारे जे काही ठिपके जे आहेत, तर ते ठिपके म्हणजे त्या ठिकाणी काय असणारे, तर ते कांद्याच्या पेशीमध्ये असणारे जे काही गोलाकार गडद अशा प्रकारचे ठिपके, म्हणजे त्या कांद्याच्या पापुद्र्याच्या आतमधले असणारं केंद्रक जे आहे, तर ते केंद्रक त्या ठिकाणी ते असणारे. पुढे पाहता त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पहा, त्या केंद्रकामधलाच पाहायचा आहे. तर त्याच्यानंतर काय दिलेले पहा, की व्हेन यू ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन सी न्यूक्लियस कव्हर्ड बाय ए डबल लेअर्ड मेम्ब्रेन विथ ए स्मॉल स्पोर. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जो आहे, तर त्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण त्या ठिकाणी ही जी काही कांद्याची असणारा काही पापुद्रा जो आहे, तर समजा तो जर पाहिला, तर ते असणारे जे काही केंद्रक जे आहेत, तर त्या केंद्रकाभोवती आपल्याला काय सांगितले, डबल लेअर मेम्ब्रेन, म्हणजे दुहेरी आवरण त्या ठिकाणी असतं. आणि त्याच्यावर काय सांगितले पुढे आपल्याला, त्या ठिकाणी विथ ए स्मॉल स्पोर. स्पोर्स म्हणजे छोटी छोटी अशा प्रकारची जी काही छिद्र जे आहेत, तर ती छिद्र त्या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जी काही डायग्रॅम जे आहेत, तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला छोटी छोटी अशा प्रकारची असणारी जी काही छिद्र जे आहेत, तर ती छिद्र त्या ठिकाणी दाखवलेली. दीज स्पोर अलाउ द पॅसेज ऑफ द मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. आणि अशा प्रकारची जी काही केंद्रकी छिद्र जे आहे, तर त्या केंद्रकी छिद्रामधून आपल्याला आत आणि बाहेर होणारं जे काही पदार्थांचं असणारं जे काही वहन जे आहे, तर ते वहन या ठिकाणी असणारे जे काही न्यूक्लिअर पोर जे आहेत, केंद्रकी छिद्र जे आहेत, तर त्या केंद्रकीय छिद्रामधून त्या ठिकाणी आपल्याला ते होताना दिसतं. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस अँड ए नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर. त्याच्यानंतर हे जे काय असणार ते काही केंद्रक जे आहे, तर त्या केंद्रकामध्ये एक गोलाकार अशा प्रकारचं जे काही न्यूक्लिओलस केंद्रकी जे आहे, तर ते केंद्रकी त्या ठिकाणी आपल्याला आढळणार.
उदाहरणार्थ आकृतीमध्ये अशा पद्धतीने पाहा, या ठिकाणी न्यूक्लियस त्या ठिकाणी दाखवलेले, म्हणजे केंद्रकी जे आहे गोलाकार अशा प्रकारचं त्या ठिकाणी केंद्रकी जे आहे तर ते केंद्रकी त्या ठिकाणी असतं. आणि पुढे आपल्याला सांगितले काय सांगितले की रंग सूत्रांचं त्या ठिकाणी जाळं असतं, म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला क्रोमॅटिन फायबर जे आहेत तर ते क्रोमॅटिन फायबर्स त्या ठिकाणी दाखवलेले, म्हणजे रंगद्रव्य जे आहेत तर ते रंगसूत्र जे आहेत तर ते रंगसूत्र त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं त्या ठिकाणी असतं. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेडला स्ट्रक्चर विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोसोम्स ॲट द टाईम ऑफ द सेल डिव्हिजन. हे जे काही रंगसूत्र जे आहे तर ते रंगसूत्र पातळ दोऱ्यासारखी असून सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रामध्ये त्या ठिकाणी होताना दिसत. फंक्शनल सेगमेंट्स ऑन द क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स, म्हणजे गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रावरील फंक्शनल म्हणजे कार्यात्मक असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांना जीन्स किंवा मराठीमध्येच त्याला आपण त्या ठिकाणी जनुक जे आहे तर ती जनुक त्या ठिकाणी म्हणताना दिसत. आता फंक्शन्स ऑफ द न्यूक्लियस आपल्याला दिलेले, म्हणजे असणारे हे काही केंद्रक जे आहेत तर त्या केंद्रकांचे असणारे कार्य परीक्षेला त्या ठिकाणी विचारले जातात, लक्षात ठेवा. पहिलं कार्य त्या ठिकाणी दिलेले, इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन, म्हणजे केंद्रक जे आहे तर ते केंद्रक काय करताना असतं, पेशीच्या सर्व चालणाऱ्या ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चयपचय क्रिया तर त्या चयपचय क्रिया आणि असणारं पुढं आपल्याला सांगितलं सेल डिव्हिजन पेशी विभाजन याच्यावर असणारं जे काही कंट्रोल नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले, दुसरं कार्य त्या ठिकाणी दिलेले, इट इज इन्व्हॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. हे जे काय असणारं जे काही केंद्रक जे आहे तर ते केंद्रक काय करताना असतं, त्याच्यामध्ये असणारे जे काही जनुक जे आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी जीन्स म्हटलेले आहेत, या जनुकाद्वारे अनुवंशिक ज्याला आपण त्या ठिकाणी हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हटलेले अनुवंशिक असणारे जे काही गुण जे आहेत तर त्या गुणांचं ट्रान्समिशन संक्रमण जे आहे तर ते संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं किंवा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडं त्या ठिकाणी ते करताना दिसत. त्याच्यानंतर पुढे पहा काय म्हटलेलं आहे की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, पहा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ड्यू टू द लॉस ऑफ द न्यूक्लियस लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी अकोमोडेटेड इन द RBC अँड दिअर बाय लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कॅन बी ट्रान्सपोर्टेड. पहा की RBC मध्ये रेड ब्लड कॉर्पस्कल म्हणजे रक्तामधील असणारा जे काही लोहित रक्तकणिका ज्याला आपण त्या ठिकाणी RBC म्हटलेले, याच्यामध्ये असणारं जे काही न्यूक्लियस केंद्रक जे आहे तर ते केंद्रक नष्ट झाल्यानं हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसते आणि जास्त ऑक्सिजन त्या ठिकाणी काय केला तर वाहून त्या ठिकाणी नेला जातो. दुसरं आपल्याला सांगितले पहा की ड्यू टू द लॉस ऑफ द न्यूक्लियस ऑफ द CU ट्यूब्स ऑफ द प्लांट्स फोलेम दे बिकम हॉलो अँड देअर बाय ट्रान्सपोर्टेशन ऑफ द फूड बिकम इझी. काय सांगितलं की सर्वसाधारणपणे वनस्पतींमधल्या असणाऱ्या ज्या काही रसवाहिन्या ज्याला आपण त्या ठिकाणी फोलेम म्हटलेले, फोलेम म्हणजे रसवाहिन्या, त्याच्यानंतर CU ट्यूब्स म्हणजे चाळण नळिका, जसे आपल्याकडे चाळण असते तर त्या चाळणीला छिद्र असतात तर तशाच पद्धतीच्या या ठिकाणी CU ट्यूब्स त्या ठिकाणी आहेत, चाळण नलिका म्हणजे वनस्पतीच्या रसवाहिन्यातील चाळण नलिकामध्ये असणारे जे काही केंद्रक जे आहे तर ते केंद्रक काय झालं, लॉस झालं, नष्ट झालं, तर ते काय सांगितले दे बिकम हॅलो त्या पोकळ होताना दिसतात अँड देअर बाय ट्रान्सपोर्टेशन ऑफ द फूड बिकम्स इझी आणि त्याच्यामुळे अन्न पदार्थांचं असणारे जे काही वहन जे आहे तर ते वहन काय होताना दिसतं, सोपं त्या ठिकाणी होताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.